तर आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 पाहायचा आहे. सराव संच 1.2, त्याच्यात पहिला प्रश्न आहे कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स. पहिला प्रश्न आहे कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स, म्हणजे खालच्या संख्यांची तुलना करा. मग पहिला प्रश्न बघा, नंबर एक मायनसचे 7 आणि -2 आहेत. आता याची तुलना करायची आपल्याला, लहान मोठेपणा ठरवायचा आहे. मग इथं लिहितो मी -7 ह्याचं उत्तर डायरेक्ट, आणि इथं लिहितो -2. आता -7 लहान असले तर लहानचं चिन्ह द्यायचं, मोठे असतील तर मोठ्याच चिन्ह. आता नंबर लाईनवर बघा, डाव्या बाजूच्या संख्या लहान असतात, उजव्या बाजूच्या संख्या मोठ्या असतात. नंबर लाईनवर लहान डाव्या बाजूच्या संख्या लहान, उजव्या बाजूच्या संख्या मोठ्या असतात. मग बघा -1, -2, -3, -7 इकडे येते, डावीकडे -7 येते. मग डावीकडच्या संख्या लहान असतात, -7 लहान आहेत, म्हणून इथं लहानचं चिन्ह दिलं. आणि सरळ सरळ दोघायला मायनसचं चिन्ह असेल तर जी संख्या मोठी दिसते आपल्याला ती लहान असते, जर मायनसचं चिन्ह असतील दोघायला. तर 7 मोठे दिसायले, दोघायला मायनस आहे म्हणून त्या 7 लहान म्हणत आपण. हे जर मायनसचं चिन्ह नसते तर 7 मोठे होते, 2 लहान होते. दोघायला मायनस आल्यामुळे उलट झालं ते. तर बघा आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर संपलं, तुलना केली आपण, -7 लहान आहेत -2 पेक्षा, लिहिले. मग प्रश्न दुसरा आहे बघा, दुसऱ्या प्रश्नात विचारलंय 0 आणि -9/5. आता नंबर लाईनवर बघायचं, 0 मध्ये असते आणि -9/5 म्हणजे 0 डावीकडे मायनसच्या संख्या असतात. मग हे डावीकडे 0 म्हणजे ही लहान आहे, 0 मोठा आहे, म्हणून इथं उत्तर लिहिताना काय लिहिलं, 0 मोठा आहे -9/5 पेक्षा. जे टोक असेल ते लहान या संख्येकडे दाखवायचं, टोक असेल ते लहान या संख्येकडे दाखवायचं, किंवा हे लहानचं चिन्ह म्हणायचं, हे मोठ्याचं चिन्ह. -7 इज लेस दॅन -2, पण 0 इज ग्रेटर दॅन -9/5, कारण 0 संख्या रेषेवर उजव्या डाव्या साईडला असते, -9/5 डाव्या बाजूला असतात. मायनसच्या संख्या 0 डावीकडे असतात, प्लसच्या संख्या 0 उजवीकडे असतात. मग हे -9/5 आहेत म्हणल्यावर 0 पेक्षा लहान आहे ते, म्हणजे 0 मोठा आहे, लिहिलं मग मोठा. प्रश्न तिसरा बघा, असाच आहे सोपा. प्रश्न तिसरा दिले 8/7 आणि 0, काय 8/7, 0 दिले. आता कोण मोठे, हे 8/7 तर 0 उजव्या साईडला असतात, म्हणजे मग 0 कसा आहे लहान झाला. 8/7 कसे, तर 8/7 मोठे 0 पेक्षा. इथं बघा 0 लहान आहे, 0 मोठा आहे मायनसची संख्या असल्यामुळे, पण प्लसची संख्या असल्यामुळे 0 लहान झाला, म्हणजे 8/7 मोठे 0 पेक्षा. 8/7 > 0 ही झाली त्याची तुलना. प्रश्न तिसरा झाला. प्रश्न चौथा पहा, चौथ्या प्रश्नात दिलंय -5/4 आणि 1/4. आता बघा, दोन्हीचा जर छेद सारखा असेल तर अंश ज्याचा मोठा ती संख्या मोठी, ज्या संख्येचा अंश लहान ती संख्या लहान. पण कधी छेद सारखा असेल तर, मग इथं छेद सारखा आहे, मग आपल्याला काही फरक पडत नाही. आधी संख्या जशाला तशा लिहून टाकतो मी इथं, हे -5/4 आणि हे 1/4. बघा आता छेद सारखा आहे, त्याच्यापण काहीच नाही, मग अंश ठरवणार मग आता कोण लहान आणि कोण मोठा. -5 आणि 1, -5 म्हणजे डाव्या बाजूला, +1 म्हणजे उजव्या बाजूला, म्हणजे -5 लहान आहेत, म्हणून ही संख्या पूर्ण लहान आहे, म्हणून टोक इकडे केलं लहान. -5/4 लहान आहेत 1/4 पेक्षा. -5/4 < 1/4, संपलं चौथं गणित. पाचवं गणित पहा, पाचव्या गणितामध्ये दिले 40/29, बघा 40/29, 141/29. आता इथं पण छेद सारखा आहे, म्हणून आपण जशाला तशा संख्या लिहू, कारण आपल्याला उत्तर लिहिताना डायरेक्ट लिहायचंय. छेद सारखा असल्यामुळे आपल्याला डायरेक्टच समजते कोण लहान आणि कोण मोठं. आता इथं +40 आणि +141, 141 मोठे 40 पेक्षा, म्हणजे 40 लहान आहेत, मग ही संख्या लहान आहे पूर्ण. छेद सारखा असेल तरच असं करता येते. बघा छेद सारखा आहे, मग अंशाचा लहान आहे म्हणून ही संख्या लहान झाली हिच्यापेक्षा. नंबर सहावा प्रश्न दिलेला आहे, त्याने परत एकदा छेद सारखाच आहे. सहाव्या प्रश्नात -17/20 आणि -13/20. बघा इथं सुद्धा छेद सारखा म्हणून संख्या अगोदर लिहून टाकतो, चिन्ह लगेच डायरेक्ट आपल्याला कळते कोण लहान कोण मोठे, म्हणून चिन्ह नंतर लिहून -13/20. बघा आता
अंश चालणार कोणत्या संख्येला आले, मग दोघं भी मायनस आहे, दोघं मायनस असतील तर जी संख्या मोठी असते ती लहान असते, म्हणजे 17 मोठे आहेत मग ही 17/20 लहान झाली मायनस असल्यामुळे, म्हणून ही संख्या लहान आहे -17/20 -13/20। हे झालं सहावं गणित। आता सातव्या गणितापासून मात्र लक्ष द्या। आता इथपर्यंत गणित सोपे होते, इथं तर डायरेक्टच कळालं आपल्याला कोणतं लहान आहे कोण, एक एकच नंबर होता इथं इथं आणि इथं, इथून मात्र आपल्याला छेद सारखा होता म्हणून जी ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी कळालं एवढ्या ह्याच्यात। आता ह्याच्यात छेद सारखा नाही अशा वेळेस काय करायचं पहा, सातवं गणित आहे 15/12 आणि कॉमा 7/16, अशा वेळेस ह्या दोघांचा गुणाकारच अगोदर लिहायचा डावीकडे, ह्या दोघांचा उजवीकडे लिहायचा। बघा मी लिहितो, ह्या काही ह्या दोघांचा गुणाकार 15/16 बरोबर वाटल्याशी तर असंच लिहितो, आणि इकडे लिहितो 7/16 आणि ह्याचा गुणाकार खाली लिहितो। बघा 15 90 0 9, 15 1 15 9 19 20 24 ह्या दोघांचा गुणाकार आला 240। आता हेच आहे 7 42 2 4 7 1 7 8 9 10 11 ह्याचा गुणाकार आला 112। आता 240 मोठे येतं इथं लिहितो, इथं आपल्याला कळालं नाही काय येतं, कॉमा कॉमा दिला इथं कळालं 240 मोठे येतं म्हणजेच ही संख्या मोठी, मग म्हणून 15/12 मोठे आहेत 7/16 पेक्षा। देअरफोर 15/12 >7/16 कशामुळे केलं, ह्या दोघांचा गुणाकार डावीकडे लिहिला, ह्या दोघांचा गुणाकार उजवीकडे लिहिला, त्याचा गुणाकार केला हे आलं, ह्याचा गुणाकार हे आला, गुणाकारावरून लक्षात आपल्याला 240 मोठे आहेत म्हणून म्हणून डावी संख्या मोठी लिहिली। तर हे झालं सातवं गणित। आठवं गणित असंच आहे, बघा 12/15 3/5 हे सुद्धा तसंच करायचंय, ह्या दोघांचा गुणाकार डावीकडे लिहायचा आहे, बघा 12/5 आणि ह्या दोघांचा गुणाकार उजवीकडं 15/3 12 5 60 आणि 15 3 45 बघा 60 मोठे आहेत कळायला आपल्याला, इथं कळालं नाही म्हणून इथं कॉमा दिला, इथं कळालं नाही कॉमा दिला, इथं कळालं 60 मोठे आहेत 45 पेक्षा म्हणून ही डावी बाजूची संख्या मोठी आहे। देअरफोर 12/15 >3/5 बघा हे झालं आठवं गणित। एक नववं गणित पाहूत आपण, आपलं हे झालं आठवं गणित 12/16 8 आणि 4 हे झालं नववं गणित। एक मिनिट हा, हे झालं 9 नंबरचं गणित, आठवं गणित राहिले 8 व 10 व घेऊत आपण। आता थोडे नंबर मागं पुढे झाल्या, 7 झाल्या 8 घ्यायचं तर 9 गणित झाले। आता आपण 8 व 10 व गणित घ्यायला तिकडच्या साईडला, पाहता गणित नंबर 8 आठव्या गणितात दिलं तर -25/8 -9/4 आता इथं आपल्याला छेद सारखा करता येते, इथं 2 गुणले 2 आला की छेद सारखा होते, किंवा मग तसं केलं तरी जमते त्याच्यासारखं, छेद सारखा करतो आपण। बघा हे -25/8 ॲज इट इज लिहिलं कॉमा, इथं 2 गुणले 2 आला की 92 18 आणि 2 4 8 आता छेद सारखा झाला, छेद सारखा झाला। आता बघायचं छेद सारखा अंशात जी संख्या मोठी ती मोठं, तर -25 -18 दोघं मायनस आहेत, मायनस दोघं असतील तर जी संख्या मोठी असती ती लहान दिसती। बघा मग -25 25 इथं मोठा आकडा आहे पण मायनस असल्यामुळे ही लहान झाला, म्हणजे ही संख्या लहान झाली, मग इथं आपण डायरेक्ट लहानचं चिन्ह लिहू शकतो असं, म्हणून ही म्हणून -25/8 >-9/4 असं लिहिता येते, किंवा मग तिरप्या गुणाकार केला तरी चालते। बघा आता हेच तिरप्या गुणाकारान करू, तसं सुद्धा केलं तर हेच येते। बघा ह्या दोघांचा गुणाकार 25 4 100 -25 × 4 आणि ह्या दोघांचा गुणाकार 8 × -9 25 4 100 -चे आणि हे 8 9 72 -चे। बघा -चे 100 -चे 72 दोन्ही मायनस आहेत, म्हणजे जे मोठं दिसते ते लहान असते, मग 100 मोठे तर लहान झाले, मग इथं लहानच साईन आला, म्हणून -25/8 >-9/4 असं लिहिलं तरी जमते, याच्या अगोदर सोडवलं तसं सुद्धा जमते। आणि शेवटचं
गणित नंबर 10 9 आपण घेतला अगोदर गणित नंबर 10 मध्ये -7/11 आहे आणि -3/4 आहे आता परत एकदा या दोघाचा गुणाकार डावीकडे -7/4 आणि ह्या दोघाचा गुणाकार उजवीकडे ही मात्र असंच घ्यायचं ह्या दोघाचा गुणाकारच डावीकडे घेतला तरच बरोबर येते मग आता बघा हेच उत्तर येणार माइनस मध्ये 7 * 4 = 28 हेच उत्तर सुद्धा माइनस मध्येच येणार 11 * 3 = 33 ह्याच्यावर कळते आपल्याला 8 दोघ माइनस आहेत मग जे मोठे दिसायला ते लहान हे मोठे दिसायला ते दिसे लहान आहेत म्हणजे हे मोठा आहे आकडा मोठ्याच चिन्ह म्हणून -7/11 > -3/4 तर हे झालं 10 अशा पद्धतीने आपण गणित 2 दिलेल्या संख्या कंपेयर करू शकतो ह्या अशा पद्धतीने आपण दोन संख्येची तुलना करू शकतो 3 पद्धतीने झालं एक डायरेक्ट एक एक आकडा दिला असताना दुसरी पद्धत छेद सारखा असताना ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी आणि तिसरा छेद वेगवेगळा असताना मात्र अशा पद्धतीने गणित करायचे तर हे झालं 1.2 मध्ये एकूण 10 गणित होते 10 ला 10 गणित संपले आपले आता 1.3 मध्ये पाहू आता 1.3 पहा आता 1.3 पहा आता 1.3 पाहायचा आहे प्रॅक्टिस सेट 1.3 तर आता पहा 1.3 मध्ये आपल्याला काय पाहिजे 1.3 मध्ये आपल्याला राइट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचे फक्त बघा डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचे म्हणजे दशांश मध्ये उत्तर लिहायचे आपल्याला दशांश म्हणजे पॉइंट मध्ये उत्तर लिहायचे पहिली संख्या 9/37 तर सरळ याचा भागाकार करायचा आहे आणि उत्तर पॉइंट मध्ये लिहायचं तर बघा मग सरळ भागाकार आहे का 37 लिहितो 37 ने 9 ला भागायचे इथे 9 लिहितो भाग जात नाही 37 ने मग इथं आपल्याला 0 घ्यायचं आहे म्हणून इथं 0. येईल उत्तर आता 37 चा पाढा 90 येईपर्यंत म्हणायचा आपल्याला तर 37 * 2 = 74 37 * 3 = 111 वाहिले तर मग 37 * 2 = 74 येते आपल्याला लिहिता 37 * 3 = 111 वाहिले ते मोठा असं मोठी संख्या वाहिली 90 पेक्षा म्हणून आपण 37 * 2 = 74 लिहिले आता याची वजाबाकी 10 * 4 गेले 6 राहिले 1 इथं आला 9 * 8 गेले 1 राहिला 16 37 ने 16 ला भाग जात नाही 10 दिला 160 झाले 37 चा पाढा 160 येईपर्यंत म्हणायचा आहे 37 चा पाढा 160 येईपर्यंत म्हणायचा आहे तर 37 * 148 बघा 37 * 148 होते 37 * 5 = 185 होते मोठे म्हणून 37 * 148 लिहिले वजाबाकी करायची 10 * 8 गेले 2 राहिले 1 इथं आला 5 झाले 6 * 5 गेले 1 राहिला हे तर 0 झाले 12 पुढे परत एकदा 0 दिला कारण 12 ला भाग जात नाही 37 ने म्हणून आता 37 चा पाढा 120 येईपर्यंत म्हणायचा मग आपण 37 * 111 होते तर 37 * 111 होते 37 * 148 होते तर 120 च्या पुढे चालले म्हणून 37 * 111 लिहिले आता ह्याची वजाबाकी करायची बघा 10 * 1 गेला 9 राहिले इथला 1 इथं 2 * 2 = 0 1 * 1 = 0 9 राहिले उत्तर मग इथं 9 होतं परत 9 आलं म्हणजे मग एवढंच आता हेच संख्या पुन्हा रिपीट होणार आहेत हेच पुन्हा रिपीट होणार त्याच्यापेक्षा हेच एवढंच उत्तर आलं मग उत्तर लिहिताना म्हणून 9 * 37 = 0.243 तर ह्याच्या डोक्यावर रेष ओढली कारण परत 2 * 4 = 3 2 * 4 = 3 येणार आहे हे झालं फायनल आन्सर पहिल्याचं दशांशामध्ये का डेसिमल फॉर्म मध्ये लिहिलं आपण संपलं ज्याचं डायरेक्ट येते त्याचं करायचं ज्याचं डायरेक्ट येतं त्याचा असा भागाकार करून करायचं आपल्याला तर पुढे दुसरं गणित आहे 18/42 18/42 आता 18/42 म्हणजे किती आपण भाग देऊन सुद्धा करू शकतो 3 * 18 = 6 * 4 हे 3/7 आहेत
मग 3 6 7 न 3 ला डायरेक्ट भागता येत असेल तर याच्या पुढे बरोबर करून पॉइंट मध्ये उत्तर लिहू शकतो आपण, नाही तर मग ह्याच्यासारखं करायचं 7 न भागायचं. बघा ह्याच्यामध्ये गणित किती ते एकूण 5 गणित आहेत, इथं 3 बसते. ठीक आहे बघा आपण भागूयात, इथं 7 न 3 ला भागायचे, 7 न 3 ला भाग जात नाही म्हणून 0 घेतला, 0 पॉइंट आला. 7 3 21, 7 4 28, 29 30 दोन उरले लिहिले. 7 न भाग जात नाही म्हणून 0 घेतला, 7 3 21 मोठे व्हायले, 7 2 14, 14 म्हणल्यावर किती उरले, 6 उरले. मग आता 60 झाले, 7 7 49, 7 8 56, 7 8 56 किती उरले, मग 4 उरले. 7 8 56 म्हणल्यावर 4 उरले, हे झाले 40. आता 7 4 28, 7 5 35, 7 6 42 मोठे व्हायले तर 7 5 35, 5 उरले. परत मग भाग जात नाही म्हणून 0 घेतला, 7 7 49, बस झालं. मग आपल्याला खूप मोठं व्हायले 1 उरला. तर मग उत्तर लिहिताना 18 42 बरोबर 0.4285 हे झालं दुसऱ्याचं उत्तर. किंवा मग 0 पुढं पॉईंटच्या पुढं 2 3 अंक येईपर्यंत लिहिलं तरी चालते. तिसरं गणित काय आहे, 9 6 14. आता इथं बघा 14 न 9 ला भागायचंय, 9 ला भाग जात नाही म्हणून 0 लिहिला, इथं 0 पॉईंट आला. 14 पाडा 90 पर्यंत म्हणायचा, 14 2 28, 14 3 42, 14 4 56, 14 5 70, 14 6 84, 14 7 98, 14 7 98 मोठे व्हायले तर 14 6 84. मग किती, मग 10 4 गेले 6, इथं 9 झालं, झालं 6 आलं उत्तर. 6 ला भाग जात नाही म्हणून 0 दिला. आता 14 12 60 पर्यंत, 14 2 28, 14 3 42, 14 4 56, 14 4 56. बघा आता 10 6 गेले 4 राहिले, इथे 1 6 6 0, 4 राहिले. आता 4 ला सुद्धा भाग जात नाही, 0 घेतला, 14 40 पर्यंत, 14 2 28, 14 3 42 मोठे व्हायले 3b, 14 2 28. मग किती उरले, 12 उरले. बघा 10 8 गेले 2 राहिले, 1 राहिला. आता पुन्हा 12 ला भाग जात नाही, 0 लिहिला. 14 पाडा 120 येईपर्यंत म्हणायचा, 14 पाडा 120 येईपर्यंत म्हणायचा. 14 8 112, 14 8 112, 10 2 गेले 8 राहिले, झालं 8च राहिले. तर बस झालं पॉईंटच्या नंतर एवढे. मग उत्तर लिहिताना 9 6 14 बरोबर 0.6428, 6 4 2 8. आणि पुढं केलं तर चांगलीच गोष्ट आहे, आणखी हे नंबर रिपीट होईपर्यंत केलं तर खूप चांगले, नाही तर ठीक आहे असं पण. तर हे झालं तिसरं गणित. चौथं गणित, मायनसचे 103/5. आता ह्याचं मात्र डायरेक्टच करतो, ह्याचं उत्तर येणार आहे मायनसमध्येच, मायनस लिहिलं मग अगोदरच. तर 5 ने भागायचे, 5 2 10. बघा आता पुन्हा 3 ला भाग जात नाही म्हणून 0 लिहायचं, मग इथं झाले 30 पॉइंट, 5 6 30, -20.6 आलं त्याचं. काय केलं आपण, 5 2 10 केले, इथं 2 लिहिले, मायनस चिन्ह जसं तसं, पण 3 ला भाग जात नाही म्हणून तिथं 30 केले आपण, 30 करताना मात्र इथं 0 लिहिला, मग 5 6 30 लिहिले तिथं. आणि 5वं गणित म्हणजे शेवटचं गणित, -11/13, -11/13. भाग दिला तर चांगलंच आहे, डायरेक्ट आलं तर डायरेक्ट लिहिलं तरी चांगलं आहे. मग मी देतो 13 ने 11 ला भागायचं का, 13 आणि इथं 11 11 येईपर्यंत म्हणायचा तर येत नाही. 1 0 घेतला, 0 पॉइंट, 13 पाडा 110 येईपर्यंत म्हणायचा, 13 पाडा 110 येईपर्यंत म्हणायचा. 13 8 104, 13 8 104, मग किती राहिले, 6 राहिले. इथं झाले 60, 13 पाडा 60 पर्यंत पण, 13 2 26, 13 3 41, 13 4 52, 13 5 65, 13 4 52, 13 4 52 किती उरले, 52 आणि 8 60 होते, तर 8 उरले, 8 म्हणल्या 80 झाले.
तेरा चा पाड़ा 80 पर्यंत म्हणायचा, 80 ए पर्यंत। मग किती 13 सख 78 होते, 13 सख 78 बस झालं। आता हे मोठं वाहिले आणि दोन उरले, बस झालं ठीक आहे। मायनसचे 11/13 उत्तर लिहिताना बरोबर उत्तर मायनस मध्ये येईल, 11/13 मायनस लिहिलं मग किती आले 0.846 0.846 हे झालं चौथं गणित। अशा पद्धतीनं हे 1.3 पूर्ण संपलं। आता तर पहा, आता इथं आपण थांबूयात, इथं आपण थांबूयात।